मित्रांनो, लोकसभा खासदार नवनीत रवी राणा, राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी अमरावती पुणे ट्रेन क्रमांक 11406 या गाडीला हिरवी झेंडी दाखवून पुण्यासाठी ही गाडी रवाना केली. मित्रांनो, ही गाडी वाशिम हिंगोली वाया पुणेला जाईल. कोरोना पासून बंद असलेली ही गाडी आता कायमस्वरूपी नवीन रेल्वे गाडी सामान्य तिकीट दरानुसार धावणार आहे. मित्रांनो, 11405 आणि 11406 पुणे अमरावती पुणे एक्सप्रेस आता द्विसाप्ताहिक झाली आहे. हिरवी झेंडी दाखवताना खासदार महोदयांच्या सोबत भुसावळ डिव्हिजनचे DCMA के पाठक, रेल्वे अधिकारी वालगुडे, अमरावतीचे स्टेशन मॅनेजर लोहकरे, पोलीस अधिकारी संजय वर्मा, सिन्हा, मीना, चारदेव आदी रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच खासदार यांच्या सोबत पार्टीचे पदाधिकारी उमेश ढोणे, नितीन बोरेकर, विनोद गुहे, सचिन भेंडे, ऍडव्होकेट दीप मिश्रा, अश्विन उके, पराग चिमोटे, लकी पिवाल, दीपक ताथोड, मंगेश कोकाटे, सचिन सोनवणे, पप्पू सुंडे आदी उपस्थित होते. चला तर मित्रांनो, पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या डॉक्टर अनिल बोंडे व खासदार नवनीत राणा यांच्या प्रतिक्रिया. अमरावती जी ट्रेन सुरू होती आणि ते 17 तास लावायची, आज आपण ती रिस्टार्ट परमनंट झालेली आहे हप्त्यातून 2 दा. आणि आज त्याला बोंडे साहेब आमचे राज्यसभा मेंबर आणि मी, आपण जे प्रयत्न केला जे कोविडचे पहिल्याचा जे वेळ होता, आज ते 20 तास घेत आहे. पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याला परत 17 तास करणार आहे. जिथे लूज टायमिंग आहे, अमरावती वाशिम अकोला लातूर या मार्गाने निघणारी आणि आज तिला सुरू केला आणि तिचे पाठोपाठ जी रेग्युलर ट्रेन आहे अमरावती पुणे पुणे अमरावती, जी रेग्युलर बेसिसवर चेअर कार चालत आहे, तिथे रेग्युलर चालणार आहे. पण हे हप्त्यामध्ये 2 दा आहे. पण हिचं जे वेळ वाढलेलं आहे त्याचाही वेळ आम्ही कमी करून घेणार आहे. आणि हिच्यासाठी आमचे केंद्र शासन, आमचे देशाचे प्रधानमंत्री, आमचे रेलमंत्री अश्विन वैष्णव साहेब आणि राज्यमंत्री दानवे साहेब यांच्याकडे जे पाठपुरावा मी कंटिन्यू केला आणि पुण्यामध्ये अभ्यास करणारे नोकरी करणारे जे मुलं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त बेनिफिट करणारी ही दोन्ही ट्रेन आहे. मला वाटते प्रयत्नाला देव भेटते आणि यश भेटते, त्याच पद्धतीने आम्ही प्रयत्न केले आणि पुण्यासाठी जे प्रॉब्लेम्स होत्या फेस्टिवलमध्ये, जे बसेसवाले 4-4, 5-5 हजार रुपये घेत होते, आत्ता या ट्रेन जे रेग्युलर चालू आहे त्याच्यामध्ये 250 रुपये आणि हे नॉर्मल जे रेग्युलर ट्रेन सुरू झाली आहे अमरावती वाशिम अकोला लातूर या मार्गाने, ती सुद्धा हप्त्यात 2 दा झालेली आहे. मला वाटते केंद्राने प्रत्येक गोरगरिबांची जाण ठेवून, विद्यार्थ्यांची जाण ठेवून, त्यांच्या भविष्याचा विचार करून हे दोन्ही ट्रेन माझी अमरावती वरनं सुरू केली आहे. त्याच्यासाठी आमचे केंद्राचे प्रधानमंत्री, दोन्ही रेल्वे मंत्र्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 100 अमरावती ते पुणे व्हाया लातूर ही ट्रेन, ही रेल्वे सुरू झालेली आहे आणि आज मला अतिशय आनंद होतो आहे की अमरावतीच्या लोकप्रिय खासदार नवनीत राणा आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांच्या प्रयत्नाने, रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे सुरू झाली आणि अमरावतीकरांना मराठवाड्याशी जोडणारी, पुण्याशी जोडणारी, पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारी ही अतिशय महत्त्वपूर्ण रेल्वे आहे आणि रोज संध्याकाळी 7:30 वाजता ही सुरू होणार आहे. आणि या माध्यमातून मराठवाड्याला जी रेल्वेशी कनेक्टिव्हिटी नव्हती ती अतिशय सुंदररित्या मिळणार आहे. आणि म्हणून मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव, रावसाहेबजी दानवे यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि अमरावती पुणे हा विद्यार्थ्यांसाठी, त्याचप्रमाणे युवकांसाठी, रोजगारासाठी अतिशय महत्त्वाची कनेक्टिव्हिटी आहे. आणि त्यासाठी अगोदरच 10:50 ट्रेन जी डायरेक्ट अमरावती ते पुणे आहे, जी 11:30 पोचते, ती तर रेग्युलर सुरू आहे. परंतु खासदार नवनीत राणा, मी आम्ही संयुक्त प्रयत्नाने जेव्हा विनंती केली तेव्हा ही मराठवाड्यावरून जाणारी रेल्वे सुरू झाली, त्याबद्दल शासनाचं, केंद्र शासनाचं, प्रधानमंत्र्याचं, रेल्वेमंत्र्याचं अभिनंदन आणि आभार मानतो आणि सर्व रेल्वे प्रवाशांना मनपूर्वक शुभकामना देतो. जय हिंद, जय भारत.